नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण समसंबंध इंग्रजी वर्णमाला हा घटक पाहणार आहोत। यामध्ये उपघटक आहे समसंबंध शोधणे भाग एक। समसंबंध इंग्रजी वर्णमाला यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अवगत असल्या पाहिजेत, इंग्रजी वर्णमालेच्या दोन पदामधील संबंध शोधताना वर्णाक्षरांचा वर्णमालेतील क्रमांक आणि त्याचे स्थान लक्षात ठेवावे, वर्णाक्षरांचा वर्णमालेच्या गटातील क्रमांक व स्थान लक्षात ठेवावे, वर्णमालेतील वर्णाक्षरामधील फरक काढण्याचे तंत्र आपल्याला अवगत असावे, वर्णमालेतील स्वर लक्षात ठेवावे। इंग्रजी वर्णमालेमध्ये पाच स्वर आहेत, ए ई आय ओ यू, हे पाच स्वर आपल्या लक्षात असले पाहिजेत। वर्णमाला लिहिण्याच्या पद्धती माहीत असाव्यात, म्हणजे ए पासून झेड पर्यंत क्रमान अक्षर लिहून ए पासून झेड पर्यंत 1 ते 26 क्रमांक देता आले पाहिजेत। त्याचप्रमाणे वर्णमाला लिहून झेड पासून ए पर्यंत उलट क्रमाने सुद्धा आपल्याला 1 ते 26 क्रमांक देता आले पाहिजेत। या गोष्टी अवगत असतील तर आपल्याला समसंबंध शोधता येतो। प्रश्न पुढील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदांचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांचा आहे, तो संबंध शोधून योग्य पर्याय निवडा। पहिलं उदाहरण आहे जीके ला यम तर क्यूएस ला प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणतं पद येते ते पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे। पर्याय आहे डब्ल्यू एक्स व्ही आणि यू, यापैकी कोणता पर्याय आपल्याला येतो तो निवडायचा आहे। तर जी के एम क्यू एस ही जी अक्षर दिलेली आहेत, ही अक्षरे वर्णमालेतील त्यांच्या क्रमांक स्थानावरून त्यांचा क्रमांक किती आहे आपल्याला शोधावा लागेल। त्यासाठी आपल्याला वर्णमाला माहीत असणं गरजेचं आहे आणि वर्णमालेतील वर्णाक्षरांना 1 ते 26 क्रमांक अशा प्रकारे दिले जातात। जीचा क्रमांक आहे 7 आणि केचा क्रमांक आहे 11, एमचा क्रमांक आहे 13, क्यूचा क्रमांक आहे 17 आणि एसचा क्रमांक आहे 19। आता या क्रमांकांचं जर आपण निरीक्षण केलं तर या क्रमांकामध्ये सर्व मूळ संख्या आहे आणि त्या मूळ संख्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत। पहिल्या दोन पदामध्ये 7, 11, 13 या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत, 17, 19 ह्याही क्रमवार मूळ संख्या आहेत आणि 19च्या पुढील क्रमवार मूळ संख्या कोणती असणार आहे तर ती 23 आहे आणि 23 क्रमांकाला येणारा अक्षर डब्ल्यू आहे आणि डब्ल्यू हे वर्णाक्षर असणार पर्याय क्रमांक आहे 1, म्हणून पर्याय क्रमांक 1 याच अचूक उत्तर आहे। दुसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊया। दुसऱ्या उदाहरणामध्ये सी आय ईओ प्रश्नचिन्ह बी एच, सी आय ला ईओ तर प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्हाऐवजी कोणता पर्याय येतो आपल्याला तो शोधायचा आहे, म्हणजे कोणत्या पदाला बी एच हा संबंध आहे। पर्याय आहेत एफ वाय, एफ एक्स, जी एक्स आणि जी वाय, यापैकी कोणता पर्याय येतो तो आपल्याला शोधायचा आहे। सुरुवातीला आपण त्यांचे वर्णमालेतील क्रमांक आपण विचारात घेतले पाहिजे। सी आय सी 3 आणि आय 9, ई ओ ई 5 आणि ओ 15, त्यानंतर बी एच बी 2 आणि एच 8, हे त्यांचे क्रमांक आहेत। आता या क्रमांकाचा जर विचार केला तर पहिल्या दोन्ही पदामध्ये पहिली दोन्ही पद जे आहे सी आय आणि ईओ या दोन्ही पदातील दुसरं अक्षर हे पहिल्या अक्षराच्या तिप्पट क्रमांकावर येणार अक्षर आहे, म्हणजे त्यांच्या स्थान क्रमांकातील पट ही विचारात घेतली आहे। 3 सीचा क्रमांक आहे आणि आयचा क्रमांक 9 आहे, म्हणजे 3च्या तिप्पट क्रमांकावर हे दुसरं अक्षर आहे। दुसऱ्या पदामध्ये पहिल्या अक्षराचा क्रमांक 5 आहे आणि दुसऱ्या अक्षराचा क्रमांक 15 आहे, म्हणजे दुसरं अक्षर हे पहिल्या अक्षराच्या तिप्पट क्रमांकावर आहे। आता चौथ्या पदामध्ये 2 आणि 8 दिलेले आहे, तर बीच अक्षर पहिलं अक्षर आहे ते
दोन क्रमांकावर आहे आणि दुसरं अक्षर आहे ते आठ क्रमांकावर आहे, म्हणजे पहिल्या अक्षराच्या क्रमांकाच्या चौपट स्थानावर हे दुसरं अक्षर दिलेलं आहे। तर अशी स्थिती या पर्यायामधील कोणत्या अक्षरामध्ये येते ते आपण शोधून काढायला पाहिजे। तर एफ आणि वाय, एफचा क्रमांक सहा आहे आणि वायचा क्रमांक 25 आहे, तर सहाची चौपट 25 होत नाही म्हणून पहिला पर्याय कॅन्सल। एफ आणि एक्स, एफ सहा आहे आणि एक्स 24 आहे, सहाची चौपट 24 होते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी आपल्या लक्षात येते। म्हणजेच एफ एक्स, एफचा क्रमांक सहा आहे आणि एक्सचा क्रमांक 24 आहे, सहाची चौपट 24 येते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे। कारण यामध्ये आपण वर्णाक्षरांच्या वर्णमालेतील स्थान क्रमांकातील पट विचारात घेऊन आपण हा योग्य पर्याय निवडलेला आहे। तिसरं उदाहरण आहे एलईटी एनजीव्ही, एलईटी ला एनजीव्ही तर बीएमएल ला काय, बीएमएल त्याला संबंधित असणार पद आपल्याला शोधायचं आहे। पर्याय आहे एमईटी, दुसरा पर्याय आहे एलईव्ही, तिसरा पर्याय आहे डीओएन आणि चौथा पर्याय आहे एलएफटी। तर या वर्णाक्षरांचे आपल्याला क्रमांक शोधले पाहिजेत। वर्णमाला 1 ते 26 क्रमांक आहेत, एलईटी चे क्रमांक आहेत L12, E5 आणि T20, त्यानंतर एनजीव्ही चे क्रमांक आहेत N14 आहे, G7 आहे आणि V22 आहे। बीएमएल चे क्रमांक, बीचा क्रमांक 2, M13 आणि L12 हे त्यांचे क्रमांक या वर्णमालेतील त्यांच्या स्थानावरून आपण लक्षात घेतलेले आहेत। तर या क्रमांकामधील फरक किंवा संबंध काय आहे तो आपण बघूया। तर एल आणि एन यांच्यामध्ये जर आपण फरक पाहिला तर पुढील दुसरं अक्षर आहे, एल पासून दुसऱ्या क्रमांकावर एन हे अक्षर आहे। वर्णमालेमध्ये बघूया आपण, तर एल हे 12 क्रमांकावर आहे, एन हे 14 क्रमांकावर आहे, म्हणजे एल पासून पहिल्या क्रमांकावर एम आणि दुसऱ्या क्रमांकावर 14 आहे, जे दुसऱ्या क्रमांकावर अक्षर आहे। त्यानंतर ई 5 आणि जी 7 म्हणजे यांच्यामधील फरक सुद्धा 2 आहे। पुढील अक्षर आहे 20 22, म्हणजेच पहिल्या पदामधील अक्षरे जी दिलेली आहेत त्या अक्षरांच्या पुढील क्रमाने येणारी दुसऱ्या क्रमांकावर अक्षरांचा समूह हे दुसरे पद आहे। आता तिसऱ्या पदामध्ये आपण बघूया, तिसऱ्या पदामध्ये काय दिलेलं आहे, 2 13 आणि 12, तर 2 पुढील दुसरं अक्षर जे 4 क्रमांकाचं अक्षर येणार आहे, 13 पुढील दुसरं अक्षर 15 क्रमांकावर येणार आहे आणि 12 पुढील दुसरं अक्षर हे 14 क्रमांकावर येणार आहे। 4 क्रमांकाला कोणतं अक्षर येते, तर 4 क्रमांकाला डी हे अक्षर येते। 15 क्रमांकाला कोणतं आहे, तर ओ आहे आणि 14 क्रमांकाला एन आहे, म्हणजे डी ओ एन हे अक्षरांचा समूह आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि हा समूह असणारा पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे। कारण दोन्ही पदाच्या वर्णाक्षरातील क्रमवार दुसरे अक्षर, पुढील दुसरे अक्षर आपण या ठिकाणी घेतलेले आहे, जे त्यांच्यातील क्रमवार फरक हा 2 आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे। पुढील उदाहरण डी के पी ला जे क्यू व्ही तर एच एन आर ला काय, पर्याय आहेत एफ एन आर, एम एस डब्ल्यू, ए एफ एस आणि पी व्ही वाय। तर या अक्षरांचे वर्णमालेतील क्रमांक आपण विचारात घेऊया। वर्णमाला या ठिकाणी आपण विचार घेतलेले आहे, एक प्रत्येक वेळेला वर्णमाला आपल्याला मिळेलच असं नाही, परंतु ही वर्णमाला आपल्याला लगेच लिहिता आली पाहिजे किंवा त्या वर्णमालेतील वर्णाक्षरांचे क्रमांक आपल्याला लक्षात आले पाहिजेत, अशा पद्धतीने ही वर्णमाला आपण लक्षात ठेवायची। डी के पी यांचे क्रमांक आहेत 4 11 आणि 16, जे क्यू व्ही चे क्रमांक आहेत 10 17 आणि 22, एच एन आर चे क्रमांक आहेत एच 8 एन 14 आणि आर 18, म्हणजे वर्णमालेवरून आपण त्यांचे क्रमांक या ठिकाणी लिहून घेतले। आता यामध्ये फरक कसा आहे तो आपण बघूया। 4 आणि 11 यामधला फरक आहे 7 आणि 11 आणि 16 यामधला फरक आहे 5, म्हणजे डी पासून 7 क्रमांकावर के आहे आणि के पासून
पाचव्या क्रमांकावर पी आहे. आता या त्यानंतर आपण पुढे बघूया. पुढे सुद्धा आपल्याला 10 17 म्हणजे 7 चा फरक आहे. म्हणजे जे पासून क्यू हे 7व्या क्रमांकावर पुढील अक्षर आहे आणि क्यू पासून 5व्या क्रमांकावर पुढील अक्षर म्हणजे 22 क्रमांकावर व्ही अक्षर आहे. त्याचप्रमाणे आपण एच एन आर मध्ये बघूया. एच एन आर मध्ये एन हे अक्षर एच पासून 6व्या क्रमांकावर आहे आणि एन पासून आर हे 4थ्या क्रमांकावर अक्षर आहे. म्हणजे याच क्रमांकावर पुढील अक्षर असणारा संच आपल्याला शोधायचा आहे. तर तो संच कसा शोधायचा? तर पर्यायामधून शोधायचा आपल्याला. आता यामध्ये आपण कोणतंही एक क्रमांक दोन अक्षरामधील फरक बघूया आणि तो फरक जर आपण पाहिला तर यम आणि यस, यमचा 13 क्रमांक आहे, यसचा 19 क्रमांक आहे. म्हणजे यम पासून यस हे 19व्या क्रमांकावर 6वे अक्षर आहे. म्हणजे 13 19 आणि 23 आणि 19 पासून 14 4 क्रमांकावर असणार अक्षर 23 हे क्रमांकाचं अक्षर आहे. ते अक्षर आहे डब्ल्यू. एम एस डब्ल्यू हा समूह असणारा पर्याय आहे दुसरा. म्हणून पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील उदाहरण एल एन ला पी आर, तर प्रश्नचिन्हास एक्स झेड. म्हणजे एक्स झेड शी कोणतं पद संबंधित आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय आहेत यू डब्ल्यू एस यू आर टी आणि टी व्ही. तर या वर्णाक्षरांचे क्रमांक आपण विचार घेऊया. क्रमांक एल एन चा क्रमांक आहे 12 आणि 14, पी आर चा क्रमांक आहे 16 आणि 18, त्यानंतर एक्स झेड चा क्रमांक आहे 24 आणि 26. आता ह्यांचे क्रमांक जर आपण विचारात घेतले तर या क्रमवार पहिल्या दोन पदामध्ये असणारी जी वर्णाक्षर आहेत त्यांचे क्रमांक हे क्रमवार समसंख्या आहेत 12 14 16 आणि 18. किंवा उलट क्रम जर आपण पाहिलं तर 18 त्याच्यापेक्षा 2 न कमी, 16 16 पेक्षा 2 न कमी, 14 आणि 14 पेक्षा 2 न कमी 12. आता 14 चौथ्या पदातील वर्णाक्षरांचे क्रमांक 24 आणि 26 दिले, त्याप्रमाणे आपण उलट क्रमाने जाऊया. आता 26 त्यानंतर 24, 24च्या मागील समसंख्या 22 आणि 22च्या मागील समसंख्या 20. आता 20 क्रमांकावर येणार अक्षर कोणता आहे? तर 20 क्रमांकावर येणार अक्षर टी आहे आणि 22 क्रमांकावर येणार अक्षर व्ही आहे. जे टी व्ही हा समूह आपल्याला मिळाला आणि टी व्ही वर्णाक्षर असणारा पर्याय दिलेला आहे 4. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील उदाहरण बघूया. एस पी जे ला एच के क्यू, तर एम पी एस ला प्रश्नचिन्ह. पर्याय आहे पी एन के, एन जी एच, एन जे टी आणि के आर एच. या वर्णाक्षरांचे क्रमांक आपण बघूया, वर्णमाला आणि त्यातील वर्णाक्षरांचे क्रमांक, त्यांचे स्थान कसे आहे ते बघूया आपण. एस पी जे एस 19, पी 16 आणि जे 10 हे वर्णमालेवर आपण लिहिले. एच 8, के 11 आणि क्यू 17 आहे. एम टी एस, एम 13, टी 20 आणि एस 19. अशा प्रकारे क्रमांक आपण लिहून घेतले. प्रश्न विचारण्याच्या जागी आपल्याला पर्याय शोधायचा आहे. आता यांच्यातील क्रमांकामधील असणारा जे फरक आहे ते आपण बघूया. मागील अक्षर आहे का पुढील अक्षर आहे ते आपण बघूया. पी हे अक्षर एस पासून मागील तिसरं अक्षर आहे, -3. म्हणजे एसच्या मागील तिसरं पी अक्षर आहे. एस 19 आहे, पी 16 आहे, एसच्या मागील तिसरं क्रमांक, आर पहिलं, क्यू दुसरं आणि पी तिसरं, म्हणजे मागील अक्षर दिलेलं आहे. आणि जे हे पी पासून मागील 6वे अक्षर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यामध्ये आपण बघूया, दुसऱ्या पदामध्ये 8 आणि 11, तर 8 पासून 11 पर्यंत म्हणजे पुढील के हे पद दिले आहे. एच पासून के हे पुढील तिसऱ्या क्रमांकावरील पद आहे, अक्षर आहे. आणि क्यू हे के पासून 6व्या क्रमांकावर असणार पुढील अक्षर आहे. म्हणजे या फरकाचा जर विचार केला तर पहिल्या पदामध्ये मागील अक्षर दिलेले आहेत आणि त्याच क्रमांकावर असणारी दुसऱ्या पदामध्ये पुढील अक्षरांचा संच दिलेला आहे. हा पॅटर्न लक्षात घेऊन आपल्याला पर्याय शोधायचा आहे.
आता तिसऱ्या शब्द समूहामध्ये अक्षर कशा क्रमांक दिलेले आहेत बघूया आपण. यम पासून पुढील सातव्या क्रमांकावर अक्षर टी हे दिलेलं आहे, म्हणजे 13 आणि 20 प्लस 7 फरक आहे. म्हणजे पुढील अक्षर असेल तर प्लस दिलेलं आहे, मागील अक्षर असेल तर मायनस दिलेलं आहे. आणि यस हे टीच्या मागील पहिलं अक्षर आहे. यस हे टीच्या मागील, टीचा क्रमांक 20 आहे, यसचा क्रमांक 19 आहे, मागील पहिलं अक्षर यस हे दिलेलं आहे. आता त्याच्या विरुद्ध आपण क्रमांक पुढे घेतले पाहिजे. म्हणजे जर मागील पहिलं अक्षर असेल तर पुढील पहिलं अक्षर आलं पाहिजे. मग पुढील अक्षर पहिलं क्रमाने येणारी पुढील अक्षर कोणती आहेत या ठिकाणी आपल्या लक्षात येते. जी एच ही क्रमागत जोडी आहे पुढील अक्षरांची. जी 7 आहे आणि एच 8 आहे. म्हणजे जी पासून पहिल्या क्रमांकावर असणारं पुढील अक्षर एच आहे. तसं बाकीच्या कोणत्याही पर्यायामध्ये क्रमागत अक्षरांची जोडी आपल्याला दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2. इथं पुढील सातवं अक्षर असेल तर मागील सातवं अक्षर घ्यायचं, मागील पहिलं अक्षर असेल तर पुढील पहिलं अक्षर घ्यायचं. अशा तऱ्हेने आपल्याला एन जी एच हा शब्द समूह मिळाला, म्हणजे हा पर्याय क्रमांक आहे 2. अशा तऱ्हेनं या ठिकाणी आपण या उदाहरणाचं स्पष्टीकरण केलं. पुढील उदाहरण सातवं, डीएजी ला एच ई के तर एल आय ओ ला काय. पर्याय आहेत पीएमएस, पीएमटी, पीएनआर आणि पीएसएक्स. यांचे क्रमांक आपण विचारात घेऊया. वर्णमाला घेतलेली आहे आपण, वर्णमालेतील या वर्णाक्षरांचे क्रमांक आपण बघूया. डी 4, ए 1 आणि जी 7. त्यानंतर एच ई के एच 8, ई 5 आणि के 11. एल आय ओ एल 12, आय 9 आणि ओ 15. जे वर्णमालेतील त्यांचं स्थान क्रमांक आपण विचारात घेतलं. आता त्यांच्यातील फरक आपण बघूया. तर डी आणि एच पहिले आणि दुसरे पद, पहिल्या अक्षरामधील फरक हा 4 आहे, म्हणजे पुढील अक्षर आहे. दुसरं अक्षर मधला अक्षर दोन्ही पदामध्ये फरक किती आहे, 4 फरक आहे. म्हणजे ए पासून चौथ्या क्रमांकावर ए अक्षर आहे, जी पासून चौथ्या क्रमांकावर के हे अक्षर आहे. म्हणजे दुसऱ्या पदातील अक्षरे पहिल्या पदातील अक्षरांच्या क्रमानं पुढील चौथी अक्षरे आहेत, असा समूह आहे. आता यामध्ये आपण त्याच सूत्राचा वापर करूया. इथं तर एल पासून 4 क्रमांकावर पुढील अक्षर, म्हणजे 12 क्रमांक आहे एलचा, पुढील क्रमांक किती येणार आहे, 16 क्रमांक येणार आहे. त्यानंतर 9 पासून चौथा क्रमांक कोणता येणार आहे, तर 13 क्रमांक येणार आहे. 15 4 मिळवलं तर 19 येणार आहे, 19 क्रमांकाचा. 16 क्रमांकाचा अक्षर कोणता येणार आहे, तर 16 क्रमांकाला पी हे अक्षर येणार आहे. 13 क्रमांकाला कोणतं अक्षर येणार आहे, 13 क्रमांकाला एम हे अक्षर येणार आहे. आणि 19 क्रमांकाला कोणतं अक्षर आहे, तर एस हे क्रमांक. म्हणजे पी एम एस हा शब्द समूह आपल्याला मिळाला आणि हा शब्द समूह असणारा पर्याय आहे 1. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा तऱ्हेनं आपण यामध्ये इंग्रजी वर्ण अक्षरामध्ये असणारा समसंबंध यावरील काही महत्वाची उदाहरणं पाहिली, त्यामधील काही ट्रिक्स आपण अभ्यासल्या. हा सराव जर तुम्ही केला तर निश्चितपणे तुम्हाला यावरील प्रश्न सोडवता येऊ शकतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून यूट्यूब चॅनेलवर मॅथ सक्सेस या नावानं तुम्हाला तो पुन्हा पुन्हा पाहता येईल. अशा तऱ्हेनं आपण या ठिकाणी इंग्रजी वर्णमालेतील वर्णाक्षरांच्या मध्ये असणारा समसंबंध यावरील उदाहरणांचा अभ्यास केला.